आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। सूरज दी कुखों जाइया तुप्पा ने ठरना नहीं, सतलुज दे पानी विचो गैरत ने मरना नहीं, सतलुज दे पानी विचो ओ गैरत ने मरना नहीं। 25 एप्रिल 1809 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि महाराजा रणजित सिंग यांच्यात अमृतसर करार झाला होता। महाराजा रणजित सिंग यांनी 1801 मध्ये स्वतःला पंजाबचा महाराजा घोषित केलं होतं। 1808 पर्यंत त्यांनी गुजरात, लुधियाना आणि मुलतानच्या हद्दीत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता। सतलज नदीच्या दक्षिणेस माळव्यापर्यंत नियंत्रण क्षेत्र वाढवण्याची त्यांची योजना पाहता तिथल्या राज्यकर्त्यांनी ब्रिटिश राजवटीकडे संरक्षणाची मागणी केली होती। जंगा दे जेतू होके सिखे ए हरना नहीं, सूरज दी कुखों जाइया तुप्पा ने ठरना नहीं, सतलुज दे पानी विचों गैरत ने मरना नहीं। त्याचवेळी सतलजपर्यंत पंजाबला रोखण्यासाठी ब्रिटिश राजवटीला संरक्षणात्मक करार करायचा होता। अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी चार्ल्स टी मेटकाफ आणि महाराजा रणजित सिंग यांच्यात हा करार झाला। आदिवासी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा सुमारी मुंडा यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 25 एप्रिल 1939 ला त्यांना वीरमरण आलं होतं। सुमारी हे आताच्या ओडिशामधल्या गांगपूर संस्थानातले रहिवासी होते। गांगपूर संस्थानानं आदिवासी लोकांकडून अवैध कर वसूल केल्याच्या विरोधात आदिवासी नेते निर्मल मुंडा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सुमारी सामील झाले होते। पंचवीस एप्रिल 1939 ला निर्मल मुंडा गांगपूर संस्थानाच्या राणीशी या विषयावर बोलायला गेले, तेव्हा सुमारी मुंडा 3000 आंदोलकांसोबत सामील होते। या शांततापूर्ण निषेधावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात अनेक आदिवासी लोकांसह सुमारी मुंडा यांचाही मृत्यू झाला। अशा या महान हुतात्म्याला शतशः नमन। हुतात्मा चिराई नागा यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। चिराई नागा यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी मणिपूरच्या म्यांगखांगमध्ये फाशी देण्यात आली होती। 25 एप्रिल 1891 ला कांगला इथं 5 ब्रिटिशांना ठार मारल्यानंतर अशांकूट पोलियाच्या नेतृत्वाखाली मणिपूर सैन्याची तुकडी म्यांगखांगला पोहोचली। तेथे पोहोचल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं की टेलिग्राफ विभागाचे 2 ब्रिटिश अधिकारी म्यांगखांग विश्रामगृहात थांबले आहेत। मणिपूरच्या लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला। ओब्रायन जागीच ठार झाला, मात्र W.B. मेलविले यांना अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला। आजूबाजूच्या जंगलात सखोल शोध मोहीम राबवण्यात आली। चिराई नागा यांनी W.B. मेलविलेला धबधब्याच्या मागे लपलेलं पाहिलं। चिराई नागा यांनी त्याच्यावर लगेच गोळी झाडली। त्यानंतर चिराई यांना अटक करण्यात आली। 13 ऑक्टोबर 1891 ला त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना फासावर चढवण्यात आलं। भारतमातेच्या या महान सुपुत्राला विनम्र अभिवादन। हुतात्मा साजिद अली खान यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात ते सहभागी झाले होते। उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथले रहिवासी असलेल्या साजिद यांनी मुरादाबादमधल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या उपक्रमांचं नेतृत्व केलं आणि त्यांना आर्थिक मदतही केली। 25 एप्रिल 1858 ला मुरादाबाद पुन्हा ताब्यात घेताना ब्रिटिश सैन्यानं साजिद यांना पकडलं। 2 दिवसांनी 27 एप्रिलला त्यांना फाशी देण्यात आली। अशा या महान देशभक्ताला आम्ही अभिवादन करत आहोत।
गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.